पुंजी दरवाढ मिळून सुद्धा राज्यातील ऊसतोड कामगार आता कामावरती आपल्या ट्रॅक्टर ट्रक आणि गाड्यात बसून निघालाय। परंतु काल रात्री दहिवडी जिल्हा सातारा इथं 6 माणसं आमची तिथे ऍडमिट आहेत आता, आणि ढेकणमोची एक महिला बीड तालुक्यातली, तिचा अंत्यविधी आता करावा लागलाय। हे अडचण रस्त्याच्या पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेली आहे, म्हणून राज्याचे म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांना विनंती आहे की यवतमाळ वाशिम हे विदर्भातले 2 जिल्हे, मराठवाड्यातले 8 जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातले 4 जिल्हे जे म्हणजे ऊसतोड कामगार बहुल आहेत, या जिल्ह्यातून ज्या रस्त्याने गाड्या जातात हे रस्ते 2 दिवसाच्या त्याचे खड्डे बुजवावेत, अन्यथा कच जी आहे खडीची अतिशय बारीक कच ती तरी ह्या खड्ड्यात टाका, नाहीतर जनावरं माणसं मोठ्या प्रमाणावरती अजून दगावतील आणि त्याचं पाप सार्वजनिक बांधकाम विभाग आणि या राज्य सरकारला लागेल। त्याच्यामुळे तातडीने कारवाई करावी एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे, आणि नाही जर केलं तर त्याचं पाप 100% तुमच्यावर लागलं म्हणून समजा।